विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळेच देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. बंगळुरू इथल्या 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गेल्या 5 वर्षात भारतानं विज्ञान तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ग्रामीण भागात झालेलं परिवर्तन सर्वसामान्य माणसांनीही अनुभवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी. अभिनवता निर्देशांकात भारतानं मोठी झेप घेतल्यानं जागतिक क्रमवारीत देश 52व्या स्थानावर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख. सुधारित नागरिकत्व कायदा संसदेत संमत झाला तरीही विरोधी पक्ष या कायद्याबाबत जनसामान्यांची दिशाभूल करत देशात अराजकता पसरवत असल्याचा केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा आरोप. राजस्थानातल्या कोटा इथल्या रुग्णालयात मृत पावलेल्या अर्भकांची संख्या 103 इतकी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारचं उच्चस्तरीय पथक कोटा इथं आज दाखल होणार. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात बालिका दिनाचे विविध कार्यक्रम. आणि जम्मू काश्मीरातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जवान संदीप सावंत यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातल्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार. नमस्कार, एकशा बातमीपत्रात मी सुमित जगदाळे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बंगळुरू इथं 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं. विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळेच देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. नवीन दशकाच्या प्रारंभीच विज्ञान तंत्रज्ञान आणि अभिनवता क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या 5 वर्षात भारतानं विज्ञान तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ग्रामीण भागात झालेलं परिवर्तन सर्वसामान्य माणसांनीही अनुभवलं. गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानानं मोठं सहाय्य केलं असंही त्यांनी सांगितलं. विशेष तौर पर ग्रामीण विकास में टेक्नोलॉजी की उपयोगिता को हमें और व्यापक बनाना है. आने वाला दशक भारत में साइंस एंड टेक्नोलॉजी आधारित गवर्नेंस के लिए एक डिसाइसिव समय होने वाला है. विशेष तौर पर कॉस्ट इफेक्टिव एग्रीकल्चर और फार्म टू कंज्यूमर के बीच के सप्लाई चेन नेटवर्क को लेकर अभूतपूर्व संभावनाएं टेक्नोलॉजी लाने वाली है. इसका सीधा लाभ गांव को होने वाला है, ग्रामीण अर्थव्यवस्था को होने वाला है. देशानं अभिनवता निर्देशांकात मोठी झेप घेतल्यानं जागतिक क्रमवारीत भारत 52व्या क्रमांकावर पोहोचला आहे असं ते म्हणाले. नवभारताच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानासह तर्कशुद्ध विचारधारा अंगीकारण्याची गरज आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. सरकार और सामान्य मानवी के बीच का ब्रिज है. टेक्नोलॉजी तेज विकास और सही विकास में संतुलन का काम करती है. टेक्नोलॉजी का अपना वायरस, टेक्नोलॉजी का अपना बायस, अपना पक्ष नहीं होता, वो निष्पक्ष होता है. यही कारण है कि जब ह्यूमन सेंसिटिविटी और मॉडर्न टेक्नोलॉजी का कोऑर्डिनेशन बढ़ता है तो अनप्रेसिडेंटेड रिजल्ट मिलते हैं. मुझे पूरा विश्वास है कि नए वर्ष में, नए दशक में न्यू इंडिया के नए एटीट्यूड, नई अप्रोच को हम मिलकर और सुदृढ़ कर पाएंगे. प्रशासकीय कामकाजात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विज्ञानानं सर्वांसाठी समान संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे समाजाला जोडण्याचं कार्य होत आहे असं पंतप्रधान म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायदा संसदेच्या दोन्ही सदनात संमत झाला तरीही विरोधी पक्ष मात्र या कायद्याबाबत जनसामान्यांची दिशाभूल करून देशात अराजकता पसरवत असल्याचा आरोप उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केला. मुंबईत भारतीय व्यापार महासंघानं आयोजित केलेल्या भारताला नागरिकत्व सुधारणा कायद्याची गरज या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. शायद कन्फ्यूज्ड है या एक डेलिबरेट प्लान के हिसाब से कोशिश कर रहा है कि जनता को कंफ्यूज किया जाए.
इस सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट के बारे में। हो सकता है उनको लग रहा हो कि ये सरकार तेज गति से देशहित और जनहित के इतने सारे कार्य कर रही है कि विपक्ष की रेलेवेंस कम ना हो जाए, और उसी के कारण सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट पास होने के साथ ही उन्होंने एक पूरे गलत फहमियों के आधार पर देश में प्रचार प्रसिद्धि शुरू की, हमारे युवा भाई बहनों को भड़काने की कोशिश की। विरोधी पक्षाने या कायद्या संदर्भात पसरवलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढचे 10 दिवस भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देशभरातल्या अंदाजे 3 कोटी कुटुंबाशी प्रत्यक्ष संवाद साधतील, तसंच जागरूकता निर्माण करतील असंही गोयल यांनी सांगितलं। शेजारी राष्ट्रांमधील अल्पसंख्याकांचं लोकसंख्येतलं प्रमाण कमी होत असताना भारतात मात्र त्यांचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून सर्वांना समान हक्क आणि समान न्याय याचा पुरस्कर्ता असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला। हा कायदा नागरिकत्व देणारा आहे, काढून घेणारा नाही। हा कायदा अल्पसंख्याकांसाठी आशेचा किरण आहे असं ते म्हणाले। हिंदुत्वावर बोलणाऱ्या पक्षानं आता सत्तेसाठी या मुद्द्यावर मौन साधलं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असून सर्व राज्यातून हद्दपार होत असल्याचं गोयल म्हणाले। राष्ट्रीय नागरिकता नोंदणी ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायदा यापासून पूर्णपणे वेगळी असल्याचं ते म्हणाले। भारत सरकारनं जगभरातल्या सर्व देशांना नागरिकत्व सुधारित कायदा CAA तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी NRC बद्दलची माहिती दिली असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली। सर्व देशांच्या दूतावास तसंच संबंधित यंत्रणांना केंद्र सरकारचा याबाबतचा दृष्टिकोन कळवण्यात आला असून त्यांनी भारताचं मत आपापल्या सरकारांना कळवावं असं रवीश कुमार यांनी सांगितलं। हे भारताचे अंतर्गत मुद्दे असून नागरिकत्व सुधारित कायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं। या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेला कोणत्याही कलमांना धक्का बसणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। राजस्थानमधल्या कोटा इथल्या रुग्णालयात मृत पावलेल्या अर्भकांची संख्या 103 इतकी झाली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञांचं उच्चस्तरीय पथक आज कोटा इथं भेट देणार आहे। डिसेंबर अखेरपर्यंत रुग्णालयात 100 बालकं दगावली होती। नवीन वर्षात देखील 3 बालकांचा मृत्यू झाल्यानं याची गंभीर दखल केंद्र सरकारनं घेतली आहे। बालकांच्या मृत्यूंचं सत्र तातडीनं रोखण्यासाठी आरोग्यविषयक सर्व उपाययोजना कराव्यात असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राजस्थानच्या मुख्य सचिवांना दिले आहेत। तसंच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासनही दिलं आहे। याबाबत राजस्थान सरकार पूर्णपणे संवेदनशील असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राजस्थान सरकारला पत्र लिहून या प्रकरणात त्वरित पावलं उचलण्याबाबत आवाहन केलं आहे। नाशिक, कोल्हापूर, हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी गायकवाड उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत। या दोघांची निवड बिनविरोध झाली। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बजरंग पाटील निवडून आले। त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला। उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश पाटील विजयी झाले। हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी बेले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष आखरे बिनविरोध निवडून आले। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे। भाजपच्या प्राजक्ता कोरे अध्यक्षपदावर तर शिवाजी डोंगरे उपाध्यक्षपदावर निवडून आले। सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत, स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची आज जयंती। भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी आजीवन समाजातल्या वाईट चालीरीती आणि परंपरा यांच्या विरोधात लढा दिला। सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो। सावित्रीबाईंच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांच्या स्मृतीस स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे। ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वतः शिकल्या आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या साथीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली।
विविध जातीच्या 9 मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्ताप झाला. पण ब्रिटिशांनी मात्र 1852 साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार केला. शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. गरोदर विधवा आणि त्यांची तसंच इतर अनाथ मुलं यांच्यासाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला. आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी या कुकर्मापासून रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःचं नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं. सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळंतपण केलं. या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं. तो पुढे डॉक्टर बनला. सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतीज्योत विझली नाही. आज समस्त महिला वर्गासाठी ही विद्याज्योत बनली आहे. सामाजिक एकता, शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी सावित्रीबाईंनी आपलं जीवन समर्पित केलं. समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशवासीय कायम स्मरणात ठेवतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सामाजिक एकता, शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी सावित्रीबाईंनी आपलं जीवन समर्पित केलं. समाज सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशवासीय कायम स्मरणात ठेवतील असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत मंत्रालयातही सावित्रीबाई फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातले इतर मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. पुण्यातल्या फुलेवाडा इथं विविध संघटनांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदरांजली वाहिली. सावित्रीबाईंचं जन्मस्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या नायगावचा तातडीनं विकास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 1 जानेवारी 1948 फुले दाम्पत्यानं पुण्यातल्या भिडेवाड्यात देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली. हीच प्रेरणा घेऊन 10 ऑक्टोबर 1911 मनुताई बापट यांनी लेडीज होम क्लास सोसायटी या नावानं अकोला इथं विदर्भातली पहिली शाळा सुरू केली. आज ही शाळा मनुताई कन्या शाळा या नावानं ओळखली जाते. 70 मुलींच्या प्रवेशापासून सुरू झालेल्या या शाळेत सध्या 450 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असून रोजगाराभिमुख शिक्षणही इथं दिलं जातं. शाळेचे संचालक मंडळ तसंच शिक्षक म्हणून सर्व महिलाच इथं कार्यरत आहेत. महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार तसंच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधत आज राज्यभर एकाच दिवशी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात येणार आहे. डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषतः महिला आणि बालकांविरुद्धच्या लैंगिक शोषण फसवणूक गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यांची तसेच अशाच गुन्ह्यांसंदर्भातील कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 2 ठिकाणी सायबर सेफ वुमन ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, विविध स्वयंसेवी संस्था, महिला दक्षता समितीचे सदस्य यांसह महिला आणि बालक सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली. जबाबदार नेटिझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना चांगल्या सायबर पद्धतीविषयी जागरूक करण्यात येईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी या मोहिमेसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. बदलत्या काळात गुन्हेगारी विश्वही नवनवीन माध्यमांचा वापर करत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला आणि बालकांचं लैंगिक शोषण तसंच फसवणूक होत आहे.
अशा घटनांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही मोहीम महत्वाची ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला कोणीही घाबरण्याची गरज नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. या कायद्याच्या समर्थनार्थ येत्या 10 जानेवारीला शहीद भागवत जाधव यांच्या स्मृतिदिनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जनजागरण मोहीम राबवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. हे कायदे राज्यात लागू केले जावेत अशी मागणी त्यांनी केली. रेल्वेच्या जागेवर झोपड्या बांधलेल्या नागरिकांना घरं मिळवून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध मागासवर्गीय मंडळांचं सुमारे 1200 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जावं अशीही मागणी आठवले यांनी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपा येत्या 5 तारखेपासून देशभरात जनसंपर्क अभियान राबवणार आहे. भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या अभियानासाठी एक समिती गठीत केली असून या अंतर्गत सुमारे 3 कोटी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं जैन यांनी सांगितलं. 5 तारखेला एकाच वेळी विविध ठिकाणांहून या अभियानाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौ इथून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा गाझियाबाद इथून, केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाध्यक्ष अमित शहा नवी दिल्लीतून, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून, तसंच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन जयपूर इथून अभियानाला प्रारंभ करणार आहे. चरित्र लेखक इतिहास संशोधक डॉ यदी फडके यांची आज जयंती. साहित्यिक साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या यदी फडके यांचा जन्म 3 जानेवारी 1931 साली सोलापूर इथं झाला. अनेक अडचणींवर मात करत यदींनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असतानाच त्यांनी संग्राम या वृत्तपत्रासाठी लेखन केलं. 1973 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून PhD पदवी मिळवली. 2000 साली बेळगाव इथं झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी केलेलं संशोधन तसंच राजकीय विचारांवर केलेलं भाष्य खूपच महत्वाचं आहे. सेनापती बापट, र. धो. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासह चरित्रासह त्यांनी 70 हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहे. शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त काल नांदेड इथं सचखंड गुरुद्वारा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसंच गुरुद्वाराच्या आतील दरबार साहिबला फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी विशेष लंगर प्रसादाचं वाटप करण्यात आलं. गुरु गोविंद सिंह यांच्या स्मरणार्थ नगर कीर्तन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध आखाडे आणि भजनी मंडळांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यानं रौद्ररूप धारण केलं असून आग्नेय भागातल्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अद्याप अनेक जण या आगीमध्ये अडकल्यानं ऑस्ट्रेलियाच्या लष्करानं बचावकार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळी आलेल्या अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानं आणि हेलिकॉप्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. वणव्यामुळे जंगलाबाहेर पसरलेल्या आगीत आतापर्यंत 500 घरं भस्मसात झाली आहेत. या दुर्घटनेत 20 जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर बरेच जण बेपत्ता आहेत. ऑस्ट्रेलियात हाती घेण्यात आलेलं हे सर्वात मोठं बचाव कार्य आहे. इराकची राजधानी बगदाद इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल मध्यरात्री झालेल्या रॉकेट हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाल्याचं इराकच्या दूरचित्रवाहिनीनं जाहीर केलं आहे. यामुळे विमानतळ परिसरातल्या 2 गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. हल्ल्याचं नेमकं कारण लगेचच कळू शकलं नाही असं इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं. बगदादमधल्या अमेरिकी दूतावासावर इराण समर्थकांकडून नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्यानं या क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे.
बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्व आशिया क्षेत्रात अमेरिकी सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला. दूतावासावरच्या हल्ल्यानंतर अमेरिका पश्चिम आशियात 750 अमेरिकी सैनिक पाठवणार असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीरातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जवान संदीप सावंत यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी मुंढे इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी शहीद जवान संदीप सावंत यांचं पार्थिव आज सकाळी कराड इथं आणण्यात आलं. त्यानंतर कराडमधील विजय दिवस चौकापासून शहीद संदीप सावंत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठा जनसागर लोटला होता. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय, वीर जवान संदीप सावंत अमर रहे अशा उत्स्फूर्त घोषणा दिल्या. 2020 या वर्षातल्या टेनिस स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात आयोजित एटीपी चषक स्पर्धेत जगभरातले 24 संघ सहभागी होणार आहेत. 24 देशांच्या 6 गटांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. रॉजर फेडरर वगळता सर्व बलाढ्य टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मुंबईत चिंचपोकळी इथं शतक महोत्सवी चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. येत्या 12 जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवात राज्यभरातून 21 पुरुष संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातल्या कबड्डी संघांचा समावेश असून त्यांची 7 गटात विभागणी करण्यात येणार आहे. हे सामने साखळी पद्धत आणि नंतर बाद पद्धतीनं खेळण्यात येणार आहेत. सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना पुरस्कारांसह चांदीची नाणी देऊन गौरवण्यात येणार आहे. आणि आता हवामान. नागपूरसह विदर्भातल्या वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांना काल अवकाळी पावसानं झोडपलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या संत्रा, मोसंबीसह खरीप आणि रब्बी तसंच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक तालुक्यात कापूस भिजला असून गहू जमीनदोस्त झाला आहे. मराठवाड्यात काल अनेक भागात पाऊस झाला. उस्मानाबाद आणि परभणीमध्ये गारांसह पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे तूर, कपाशीसह रब्बी पिकांच्या गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं असून बोर, पेरू, डाळिंब आणि आंबा या फळबागांनाही फटका बसला आहे. राज्यात काही दिवसांपासून हवामानात चढ उतार सुरू असून चंद्रपूर इथं 10.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. उद्या सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळेच देशाची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. बंगळुरू इथल्या 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गेल्या 5 वर्षात भारतानं विज्ञान तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ग्रामीण भागात झालेलं परिवर्तन सर्वसामान्य माणसांनीही अनुभवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी. अभिनवता निर्देशांकात भारतानं मोठी झेप घेतल्यानं जागतिक क्रमवारीत देश 52व्या स्थानावर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख.
सुधारित नागरिकत्व कायदा संसदेत संमत झाला तरीही विरोधी पक्ष या कायद्याबाबत जनसामान्यांची दिशाभूल करत देशात अराजकता पसरवत असल्याचा केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा आरोप. राजस्थानातल्या कोटा इथल्या रुग्णालयात मृत पावलेल्या अर्भकांची संख्या 103 इतकी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारचं उच्चस्तरीय पथक कोटा इथं आज दाखल होणार. सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत स्त्री मुक्ती आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात बालिका दिनाचे विविध कार्यक्रम. आणि जम्मू काश्मीरातल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जवान संदीप सावंत यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातल्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात धर्मकन्या हा मराठी चित्रपट. नमस्कार.